साबळेनगर मध्ये ऍक्च्युअली एक छोटासा प्रोग्राम घ्यायला आलो होतो आणि हे जे आहे आपली साबळेनगरची आई माऊली, हे जे आपण इथं एवढ्या लार्ज स्केलवर ही दुर्गा मातेला आपण बोलवलेलं आहे आणि एवढा छान डेकोरेशन करून आणि एवढी सुंदर आरती करून सर्व लोकांनी जे म्हणजे काय म्हणतात आणि मला आरतीचा मान देऊन माझी म्हणजे या लोकांनी मला जे आरती आरतीचं मान दिलं त्यामुळे म्हणजे मी खूपच उत्साहित झालेलो आहे, प्रफुल्लित झालेलो आहे आणि या लोकांचं सर्वांचं खूप खूप आभार मानतो मी. सर्व लोकांनी मला खूप म्हणजे इकडे सर्व लोकांनी खूप आदर दिला मला, याबाबत खूप म्हणजे बरं वाटतंय, खूप छान वाटतंय आणि या सर्वांचा आभार मानतो. हे खरंच आपल्याला एक सम्राट क्रीडा मंडळ साबळेनगर सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी एक आनंदाची आणि एक धार्मिक बाब चांगली आहे की आम्ही अष्टमीला त्यांना तसं आमंत्रण देणारच होतो पण आज त्यांचा इकडे कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी जी काही धावती त्यांनी व त्यांच्या पत्नीने दोघांनी मिळून आज त्यांना ते सौभाग्य मिळालंय की आपल्या सम्राट क्रीडा मंडळाच्या नवरात्र उत्सवाची आरतीचा त्यांना एक मान मिळालेला आहे आणि आम्ही दुर्गा माते चरणी हीच प्रार्थना करू की जे काही त्यांचे आता या राजकारणाच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत तर दुर्गा माता त्यांना त्या प्रयत्नामध्ये यशस्वी करो हीच आम्ही या सम्राट क्रीडा मंडळाच्या देवीला प्रार्थना करू. या साबळेनगरच्या महिलांचं सन्मानित केलं त्यांनी आणि त्याला एक उपहार भेट केला आणि युवा मुलांना खूप वितरण केलं. हे खूप चांगलं आहे आपल्या साबळेनगरसाठी कारण हा खूप मोठा परिसर आहे आणि जर मी साहेबांना पण गेल्या वेळेस सांगायचा प्रयत्न केला की आपला साबळेनगर हा कॉर्पोरेशन नगरसेवकला कोण नगरसेवक निवडून येणार, हा साबळेनगरचे रहिवासी, रेल्वे कॉलनीचे रहिवासी, क्रांतीनगरचे रहिवासी हे सर्व मिळून डिसाईड करतात. आज एवढा मोठा लोकसंख्येने आणि मतदारांचा हा एक मोठा विभाग आहे पण कुठेतरी रेल्वेची जागा असल्यामुळे ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे त्या पद्धतीने या विभागामध्ये विकास झालेला नाहीये. तर आता बघूया आता साहेबांच्या माध्यमातून काय करता येईल. धन्यवाद. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.